पुढचे काही प्लॅन? पुढचे म्हणजे कुठले? निवडून आल्यानंतर प्रश्नच नाही. धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल, पण निवडून आल्यानंतर नक्कीच इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प मार्गी लावणं हे फार प्राधान्य असेल. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा एक फार महत्वाची जो प्रोजेक्ट कम्प्लिशनच्या अगदी टप्प्यावर आहे तो पूर्ण करणं हे एक प्राधान्य असेल. त्याचबरोबरीनं शिवसंस्कार सृष्टीचा जो प्रकल्प आहे या शिवसंस्कार सृष्टीच्या प्रकल्पाला गती देणं हे असेल. शिवशंभू कॉरिडॉरची एक संकल्पना आपण ही खरं तर महाराष्ट्र सरकारकडे दिलेली आहे, परंतु आजकाल जे असं निदर्शनास येतं विरोधी पक्षात असतील तर ती कामं होत नाहीत, पण हा शिवशंभू कॉरिडॉर सुद्धा मार्गी लावणं हे सुद्धा एक प्राधान्य असेल. सर आता बिबट सफारी प्रकल्प आपल्याकडे होतोय, तो 24 सेक्टरमध्ये 12 बिबटे ठेवले जाणार आहे, त्याची श्रेयाची लढाई सुरू आहे, कसं पाहता? बघा, बिबट सफारी होते चांगली गोष्ट आहे, पण बिबट सफारीने नेमकं सोल्युशन काय? आज जर बिबट्यांची आपण संख्या बघितली तर वाईल्ड लाईफ सर्वेच्या नॅशनल वाईल्ड लाईफ सर्वे अनुसार, म्हणजे जे मी संसदेत सुद्धा जबाबदारीने याचा उल्लेख केला, जुन्नर वनविभागामध्ये एकूण 400 ते 500 बिबटे. आपल्याकडे उसाचं क्षेत्र मोठं आहे त्यामुळे बिबट्यांना लपायची जागा आहे, एन्व्हायरमेंट हे कंड्युसिव्ह आहे त्यामुळे त्यांचं रिप्रोडक्शन वाढलेलं आहे आणि त्यामुळे ही संख्या वाढत जाणार आहे. तर बिबट सफारी हा प्रश्न काही काळापुरता कमी करू शकतो, हा प्रश्न पूर्णपणे बिबट सफारी फक्त 12 बिबटे तिथे राहणार आहेत. मग हा जे कोणी श्रेय घेत असतील त्यांनी याविषयी विचार करावा. ती जुन्नर वन विभागात 400 ते 500 बिबटे आहेत. वन विभागाने पिंजरे लावून बिबटे जरी पकडले तरी सुद्धा बिबट्या शेड्यूल 1 येतो याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी आणि त्यामुळे त्या बिबट्यांना ट्रॅकिंग ट्रेसिंग किंवा खूप लांबपर्यंत त्यांच्या अनफॅमिलियर हॅबिटॅटमध्ये सोडणे या सगळ्याला काही बंधन आहेत वन विभागाला सुद्धा. त्यामुळं जर 12 बिबटे ठेवले जाणार असतील आपल्या माहितीनुसार तर यांनी खरोखर किती प्रश्न सुटणार आहे याचा एकदा विचार करावा. दुसरी गोष्ट, बिबट्या हा हे विधान वन विभागाच्या माहितीनुसार आहे, बिबट्या हा भित्रा प्राणी आहे. जेव्हा तुम्ही सफारीजला जाता, म्हणजे तुम्ही अगदी ताडोबाला जा, तुम्ही पेंचला जा, तुम्ही आणखी कुठल्या व्याघ्र जिम कॉर्बेटला जा, या सगळ्या ठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे, पण बिबट्याचं साइटिंग किती वेळा होतं? सफारी टुरिझमला जर उद्योग प्रेरणा देणारं असेल तर साइटिंगचं सोल्युशन काय आहे आपल्याकडे? कारण बिबट्या हा सहज वाघासारखा फिरणारा प्राणी नाही आहे, बिबट्या हा लपून दबून राहणारा प्राणी आहे आणि त्यामुळे त्याचं साइटिंग किती होणार आहे, मग त्याने टुरिझमला खरोखर किती फायदा होणार आहे? त्याचबरोबर त्याहीपेक्षा महत्वाचं मला वाटतं की बिबट्याच्या माध्यमातून टुरिझमपेक्षा मला महत्वाचं आहे असं वाटतं की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला बिबट्याचा जो त्रास आहे त्याच्यापासून त्याची सुटका झाली पाहिजे आणि ती जर व्हायची असेल तर दिवसा 3-phase लाईटचं बोलूया ना आपण. आज सरकारमध्ये जे कोणी आहेत, जे कोणी श्रेय घेत आहेत, हे दोन्हीकडे सरकारमध्ये आहेत ना, आणि दिवसा 3-phase लाईट देणं हा राज्य सरकारचा निर्णय. जर व्याघ्र प्रकल्प जिकडे आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये विदर्भामध्ये दिवसा 3-phase लाईट दिली जाते तर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3-phase लाईट का नाही हे आधी विचारावं. आणि बिबट सफारी स्वागतच आहे, पण याने प्रश्न किती सुटणार आहे याचा सखोल प्रत्येकाने अभ्यास करावा. श्रेय सगळ्यांनी श्रेय घ्या, बिबट्याचा प्रश्न सोडवा. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जे एक दहशतीच्या वातावरणात जगावं लागतं त्यापासून त्याची सुटका. खासदार साहेब, आपला जो मतदारसंघ आहे हे वाड्या वस्त्यांचा आहे, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तुमची संसदेतली भाषणं पाहून शेतकरी वर्ग तुमच्या प्रचंड प्रभावित झालेला आहे. शेतकऱ्याची कांदा निर्यात बंद आहे, शेतकऱ्याच्या पिकाला योग्य बाजारभाव नाही, हमी बाजार भाव नाही, बळीराजा प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे, लोक तुमच्याकडे आशाळभूत नजरेनं पाहतात, काय सांगाल? नक्कीच, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा आवाज पोहोचवणं मला वाटतं हे मी माझं पहिलं कर्तव्य मानतो. आणि तुम्ही आज कांदा निर्यात बंदी बघितली वाणीसाहेब, तर कांदा निर्यात बंदीमुळे गेल्या 40 दिवसांमध्ये जवळपास 2000 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचं. मी पार्लमेंटमध्ये जे बोललो, 2013 सोयाबीन जर 6,500 रुपये क्विंटल होता आणि आता 4,500 रुपये क्विंटल आहे आणि आमच्या तोंडावर काय मारलं जात आहे, 17 रुपये दिवसाचे, आणि त्याला काय म्हणतोय आम्ही किसान सन्मान निधी, 17 रुपये दिवसाचे घेऊन 17 रुपयात येतं काय ते सांगावं. बरं, आमचा शेतकरी हा आदरणीय पवारसाहेबांच्या इरिगेशनच्या फॅसिलिटीज नंतर हा इतका व्यवस्थित शेती करतो की तो साधारणतः 50,000 लाखभराची खतं घालतो शेताला. वावराला जर 1,00,000 रुपयाची वर्षभरात खतं घालतो ना तर त्याच्यावर 18% केंद्र सरकार आधी काढून घेते, म्हणजे 18,000 आमच्या शेतकऱ्याच्या खिशातून तुम्ही काढून घेता. एवढी स्पष्ट टीका करता, टीका केल्यावर भाजप काय करतं तुम्हाला माहिती, भीती वाटत नाही? मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला आहे, घाबरायचं कशासाठी? आणि जर घाबरायचं असेल आणि अशा टीकेने जर बोलणं बंद करायचं असेल
तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीचा वारसा सांगायचा का? जी वस्तुस्थिती, यामध्ये कोणती गोष्ट खोटी आहे ती सांगा. माझे जर लाखभर रुपयाची खतं घालतो मी तर 18,000 रुपये GST जातात का नाही सरकारकडं? त्यातलेच तुम्ही 6,000 रुपये काढून मला देणार आणि सांगणार आम्ही तुमचा सन्मान करणार. पण आमचं म्हणणं आहे ना, आमच्या शेतमालाला हमी भाव द्या ना. तुम्ही आश्वासन काय दिलं होतं? यवतमाळमध्ये 2014 निवडणुकीच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चाय पे चर्चेला आले होते. यवतमाळच्या चाय पे चर्चामध्ये मोदीजींनी हे आश्वासन दिलं होतं स्वामीनाथन आयोग लागू करणार. यवतमाळमध्ये मोदीजींनी आश्वासन दिलं होतं की उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्याला किती फायदा मिळणार. त्यांनी दिलेली आश्वासन आहेत. आज बघा ना उत्पादन खर्च किती, तुम्ही काय करताय. म्हणजे टोमॅटोला जेव्हा भाव चढले आपल्याला अभिमान वाटला राव की तालुक्यातल्या लोकांच्या तालुक्यातल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी एक बातमी आली एक दिवस की एवढे लाख झाले एवढे करोड झाले. एक दिवस बातमी आली वाणीसाहेब 17,000 टन टमाटा आयात केला नेपाळमधून. मग नेपाळमधून तुम्ही 17,000 टमाटा आयात केला का केला? आमच्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं ना. मग जेव्हा आमचा शेतकरी टमाटा रस्त्यावर फेकून देत होता गोरांना खाऊ घालत होता तेव्हा का नाही आलं केंद्र सरकार? या केंद्र सरकारची ऑपरेशन ग्रीन नावाची योजना आहे त्याच्यासाठी मी प्रश्न टाकला. त्या प्रश्नावर उत्तर असं आहे की ऑपरेशन ग्रीनसाठी निधी उपलब्ध नाही. मग कुठला तुम्ही किसान सन्मान सांगताय? जेव्हा माझा शेतकरी अडचणीत असतो त्याला तुम्ही निधी देत नाही आहात. तुम्ही आज प्रत्येक खताच्या दुकानावर माननीय पंतप्रधानांचा फोटो आहे, तो फोटो असण्याविषयी दुमत नाही, पण शेतकऱ्याच्या शेतमालाच्या हमी भावाचं काय ते बोला ना आधी. याला पर्याय काय? याला पर्याय 100% शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार येणं हा याला सगळ्यात मोठा पर्याय. तुम्ही एक फरक, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार कुठलं तुम्ही बघा. कायम एक फरक बघा की पवार साहेब जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याचे भाव वाढले होते. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो युट्यूबवर जाऊन शोधा, त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून येत होते. म्हणजे वाणीसाहेब त्याची माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आपल्या आंबेगाव विधानसभेतल्या शिरूरची जी 42 गावं आहेत तिथला एक आपले एक प्रगतिशील शेतकरी ते पवार साहेबांना बोलले म्हणे साहेब सापराच्या घरात राहत होतो, स्लॅबचं घर आहे, कांदा उत्पादक शेतकरी, ते तुमच्यामुळे का? तर भारतीय जनता पक्षाचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून येत होते, निदर्शनं होत होती, आरडाओरडा होत होता. पवार साहेबांनी ठामपणे सांगितलं काहीही झालं तरी कांद्याची निर्यात बंद होणार नाही. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची संधी निर्माण झालेली, ती मी हिरावून घेणार नाही. का नाही सांगितलं जातो वाणीसाहेब आजकाल असं? किती वर्षांनी कांद्याला भाव आला होता? 8 ते 9 वर्षांनी कांद्याला भाव आला होता ना. का त्याच्या ताटात माती कालवली? म्हणजे आधी आपण आळेफाटाला जेव्हा आंदोलन केलं तेव्हा 40% निर्यात शुल्क लादलं होतं, तेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि तालुक्याचे आमदार सुद्धा दिल्लीला जाऊन आले होते. आपल्याला फोटो आले होते, आपल्याला सांगितलं होतं 2 लाख टन कांदा हा 2400 रुपयांनी खरेदी करणार. आपण माहिती घ्या किती जणांचा 2400 रुपयांनी कांदा खरेदी केला नाही झाला, त्याला किती निकष लावले गेले. मग हे जर तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नाडणार असाल तर बोलणार कोण शेतकऱ्यांविषयी? आणि मग ही गोष्ट आपल्याला हेळीने मांडावी लागते. आज दुधाचा एक विषय आपण विचार करू. 26 लाख लिटर दुधाचं उत्पन्न आहे, म्हणजे उत्पादन पुणे जिल्ह्याचं 26 लाख लिटर गेले 8 महिने तुम्ही बघत असाल 10 रुपयांनी किंवा कमीत कमी 10 रुपयांनी दर पडले. म्हणजे 10 रुपयांनी दर पडले, 26 लाख रुपये 26 लाख लिटर दिवसाचं जर तुम्ही उत्पादन बघितलं तर एका दिवसाचं नुकसान पुणे जिल्ह्याचं हे 2,60,00,000 रुपयाचं आहे. याचा अर्थ महिन्याचं नुकसान हे जवळपास 80 कोटी रुपयाचं आहे आणि 10 महिन्याचं नुकसान हे 800 कोटी रुपयाचं आहे. 800 कोटी रुपयाचं पुणे जिल्ह्याचं फक्त दुधाचं नुकसान आहे वाणीसाहेब, एका जिल्ह्याचं. आणि DPDCचा वार्षिक निधी जो आहे ना तो 1,000 की 1,100 कोटीचा आहे. जेव्हा आम्ही म्हणतो हा निधी आला पाहिजे, हे झालं पाहिजे, अहो तुम्ही सर्वसामान्य माणसाचं किती मोठं नुकसान करता हे बघा ना. फक्त दुधाच्या नुकसानाची आकडेवारी दिली मी, ही फक्त दुधाच्या. आता तुम्ही याच्यामध्ये कांदा ॲड करा, तुम्ही याच्यामध्ये टमाटा ॲड करा, तुम्ही याच्यामध्ये तरकारी ॲड करा आणि मग नुकसानीचा विचार करा. एका जिल्ह्याचं जे DPDCचं जिल्हा नियोजनचं वार्षिक बजेट आहे, या बजेटच्या एवढं नुकसान हे केवळ माझ्या दूध उत्पादक शेतकरी. पवारसाहेब सत्तेवर असताना हमी बाजार भाव का देऊ शकले नाही? हे बघा, पवारसाहेब सत्तेवर असताना एक फार महत्वाची गोष्ट पवारसाहेब त्यांच्या भाषणात हे कायम सांगतात की त्यावेळी एक फाईल पवारसाहेबांसमोर आली आणि या फाईलमध्ये अशी होती की आपल्याला परदेशातून गहू आयात करावा लागणार आहे, ही फाईल आली. आणि त्यानंतर पवारसाहेबांनी आधी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केला. वाणीसाहेब या गोष्टी होण्यासाठी एक फार मोठा काळ जातो. म्हणजे पवारसाहेबांच्या विषयी बोलताना आपण सहज म्हणतो, पण सहज म्हणत असताना आपण जर एकदा विचार केला ना तर एकूण असणारी लोकसंख्या, या लोकसंख्येच्या बाबतीत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला, आज आपण आझादी का अमृत महोत्सव म्हणतोय वाणीसाहेब,
पण देश आपला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी हा एवढा वर्षांचा टप्पा गेला आहे. म्हणजे त्यामधले पहिली हरितक्रांती आली, त्यानंतर श्वेतक्रांती आली, पण जेव्हा देश संपूर्ण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, भारत देश हा तांदूळ निर्यात करणारा जगातला सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा देश बनला, गहू निर्यात करणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला, या सगळ्या मागच्या ज्या जखमा होत्या याच भरणं आधी होतं. आणि पवारसाहेब कृषीमंत्री असताना झालेल्या गोष्टींचं जर आपण उहापोह केला, मी आता कांद्याचं उदाहरण दिलं, तुम्ही फळबाग योजना सांगा काय आहे, ही फळबाग योजना आणली कोणी, या फळबाग योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य किती शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं झालंय याचाही आपण एकदा विचार केला पाहिजे. आज आपण आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये 8 धरणं म्हणतो, ही धरणं झाली केव्हा, या सगळ्या गोष्टींच्या विषयी ही संपूर्ण जमीन ओलिताखाली आली केव्हा. इतकंच नाही तर मी मागे एकदा पवारसाहेबांना विचारलं होतं की साहेब इतर कोणत्याही राज्यामध्ये MIDC नव्हती, म्हणजे आता ती राज्य कौतुकाने सांगतात की आमच्याकडे उद्योग आले, तर महाराष्ट्रामध्ये हे का झालं, तर पवारसाहेबांनी सांगितलं की पाणी लवाद, पाणी हा जो विषय असतो तो कनकरंट लिस्टमध्ये आहे, तो केंद्र आणि राज्य या दोघांच्या कनकरंट लिस्टमध्ये आहे, त्यामुळे हे लवाद किती पाणी अडवता येतं याला काही मर्यादा आहेत, आणि त्यामुळं सगळं पाणी आपल्या वाटेचं अडवलं गेलं तर त्यानंतर ओलिताखाली येणारी जमीन किती महाराष्ट्रातली, तर ती साधारणतः 58% जमीन आपली ओलिताखाली येऊ शकते मॅक्सिमम, या पलीकडे ओलिताखाली येऊ शकणार नाही. हे जेव्हा समजलं, पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेशातला काही भाग असेल, इथं 80-90% जमीन ओलिताखाली आहे बारमाही पाण्याची, पण आपल्याकडे 58% म्हटल्यानंतर भावी पिढीने पोटपाणीसाठी करायचं काय याच्या विचारातून सुरुवातीला वागळे इस्टेटला MIDC सुरू झाली, त्यानंतर पिंपरी चिंचवडला सुरू झाली, मग MIDC फार मोठ्या प्रमाणावर वाढली तर त्याच्यामध्ये एक धोका असतो, शहरीकरणाचं बकालीकरण होण्याचा एक धोका असतो, कारण फार मोठ्या प्रमाणावर तिथे ब्लू कॉलर लोक येतात, अनेकदा परराज्यातून सुद्धा लोक येतात, हा एक धोका संभवतो. मग पिंपरी चिंचवड नंतर चाकण आली, रांजणगाव आली, सोपा आली, यवत आली, कुरकुम झाली, आज कोट्यवधी लोक याच्यावर पोटपाणी चालतंय यांचं, हे पवारसाहेबांनी केलं. मग इतकंच नाही तर आता काय मी उदाहरण देतो, IT पार्कचं, हिंजवडी IT पार्क सारखं, हे उदाहरण ही सगळे पवारसाहेबांनी काय केलं हे जेव्हा येतं ना, तेव्हा हे करत असताना या प्रत्येक निर्णयाचा तुमच्या माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श झाला आहे या गोष्टीचा. आणि त्यावेळी पवारसाहेबांनी मग हा का नाही केला, तर त्यावेळी पवारसाहेबांनी कुठून कुठपर्यंत आणून ठेवलं देशाला हे एकदा बघा, म्हणजे कुठून कुठपर्यंत आणून ठेवलं, जिथं फाईल आली होती कृषीमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्याबरोबर, अन्नधान्य आयात करावं लागेल, गहू परदेशातून आयात करावा लागेल, साहेब अजूनही सांगतात की माझ्या पहिल्या त्या भावना, म्हणजे मी तर नव्हतोच तेव्हा, मिलो काय म्हणतात तो आणला होता दुष्काळाच्या वेळी अमेरिकेतून लाल गहू जो आणला होता, तर साहेब सांगतात की त्या आठवणी आधी जाग्या झाल्या आणि माझा परत देशाला त्या ठिकाणी न्यायचं नाही, म्हणून साहेबांनी हे पूर्ण प्रयत्न करून देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवला. हा जो इतका मोठा प्रवास आहे हा साहेबांनी केला.